ग्रामीण भागातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून बोरामणी पंचकृषीच्या 8 ते 9 गावातील 351 महिलांना मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हे गॅस वाटप करण्यात आले. घर तेथे शौचालय या संकल्पनेप्रमाणे घर तेथे गॅस हा संकल्प घेऊन यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने महिलांना गॅस वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही भारतातील पहिली महिलांची कंपनी असून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. आगामी काळात अधिकाधिक महिलांना गॅसचे वाटप करण्याचा संकल्पही कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये संत सेवालाल गॅस एजन्सीचा देखील मोठा सहभाग आहे. मान्यते या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की या देशातल्या महिलांना जे अनेक वर्षापासून चुलीवर आपला स्वयंपाक करतात त्यांना मुक्तपणे गॅस मिळाला पाहिजे. त्यासाठी आजपर्यंत ज्या महिला ज्या लाभधारक आहेत त्या लाभधारकांना ओळखून गॅस देण्याचा प्रयत्न चालू आहे. आज इथंही यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर व इथल्या सरपंच राठोड यांच्या मार्फत आज जवळपास 350 महिलांना इथं गॅस देण्याचा आज आला. कारण आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून या महिला ज्या चुलीवर स्वयंपाक करतात धूरधुरामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि त्यामुळं अनेक रोगांना त्यांना समोरं जावं लागलं. पण आज त्यांना या त्यांना मुक्तपणे गॅस ज्यांनी या देशाचे आदरणीय पंतप्रधानांनी दिलं त्याचाही कार्यक्रम आहे. आणि या महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ज्या यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे त्यांच्यामार्फत जवळपास इथं महिलांचा जवळ 1000 महिलांचा त्यांचे सभासद आहेत. यामार्फत अनेकांना स्वतःच्या हातावर स्वतःवर पायावर उभारण्यासाठी आणि त्यांच्या हाताला काम देण्याचं काम या अनेक या 3-4 वर्षामध्ये या चांगल्या प्रकारे चालू आहे. त्या सगळ्या महिलांचं खरं कौतुक करण्यासारखं काम आहे. हे कौतुक फक्त आम्ही करत नाही तर या देशाचे आदरणीय पंतप्रधानही केलेले आहेत. आणि या तर आज बोरामणी गावामध्ये यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आणि जय सेवालाल महाराज गॅस एजन्सी या दोघांच्या माध्यमातून आपण आज जवळपास 8 ते 9 गावातील महिलांना 351 गॅस वाटपचं कार्यक्रम आपण इथं बोरामणीमध्ये ठेवलेला आहे. तर याच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 गावामधील महिलांना ज्या अशा महिला की पूर्णपणे जे माननीय प्रधानमंत्री सरांचं जे स्वप्न आहे की जसं साहेबांनी स्वच्छ भारत मिशन चांगल्या पद्धतीनं राबवलेलं आहे घर तेथे शौचालय तसं घर तेथे गॅस अशा पद्धतीनं जे उज्ज्वला योजना जे आणलेलं आहे तर याच्या माध्यमातून आपण कंपनीच्या वतीनं ते साध्य करत आहोत. कारण प्रत्येक महिलेला गॅस मिळाला पाहिजे हे आमचं उद्देश आहे आणि प्रत्येक महिलाला म्हणजे कुठल्याही अडचणी येऊ नये आणि धुराचा त्रास होऊ नये आणि महिलांना गॅस मिळाला पाहिजे तर ह्यासाठी कंपनीच्या माध्यमातून आपण आज इथं वाटप केलेलं आहे माननीय पालकमंत्री सरांच्या माध्यमातून. आणि याचबरोबर सर्व महिला अशा महिला आहेत की त्यांना गॅस देखील पेटवता येत नाही तर ह्याचं देखील आपण प्रशिक्षण आहे तर ते देखील त्या महिलांना आपण कंपनीच्या माध्यमातून देणार आहोत. तर याचबरोबर प्रत्येक महिलेचं गॅसचं विमा देखील उतरवलेलं आहे 2-2 लाखाचं. तर जर करता काय जर दुर्घटना जर घडली तर त्यांच्या वारसांना देखील 2 लाखाचं विमा याच्या माध्यमातून मिळणार आहे. कंपनी जसं फक्त कृषी म्हणजे कृषीविषयकच काम न करता बाकी ज्या अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होते त्याचाच एक भाग म्हणून आज आपण उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस वाटप कार्यक्रम केलेला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा सस्नेह मेळावा दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्थळ टाकळीकर मंगल कार्यालय जुळे सोलापूर. संयोजक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा.